मला जे मिळालंय ते माझ्या नशिबात लिहून ठेवलेलं आहे, इन माय डेस्टिनी. इथे माझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर तिच्याही कदाचित तेवढं जे तिला मिळणार ते तिला मिळणारच आहे. आपण सगळ्या सक्षम आहोतच, फक्त ती जी एक ठिणगी आतली, तो जो एक स्पार्क आहे तो फक्त कालांतराने मिळतो, कधी कधी लवकर सापडतो, कधी नंतर सापडतो, त्याच्या शोधात राहा. काय नाव वाचलंय तुम्ही, तुम्हाला कळलंय मी कुठे आली आता. आणि येस, बघा कोण आहे माझ्या बरोबर, श्रेया आहे. आणि मला खात्री आहे श्रेया बरोबर आहे म्हणजे माझं वुमन जे फार स्पेशल होणार आहे, कारण ती जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा ही स्माईल आणि इतकी एनर्जी असलेली बाई एकच आहे माझ्या आयुष्यातली. श्रेया खूप स्वागत आहे तुझ्या अल्ट्रा मध्ये आणि हॅपी वुमन्स डे. थँक्यू सो मच, हॅपी वुमन्स डे टू यू टू. आणि आज कमाल आहे माझ्यासाठी, कारण एरवी कसं अभिनेत्री म्हणून आपण इंटरव्ह्यू करतो ना, आता ती बिझनेस वुमन झाली आहे. म्हणजे इतका छान पल्ला आहे हा, आणि तो आज जाऊन आपण पार करूया का? Yes, welcome to the Big Fish and Company. Yeah. Wow. कमाल हॉटेल आहे कमाल, आणि इतका कमाल लुक आहे ना ह्याला. मला सगळ्या भरपूर गप्पा मारायच्या श्रेया करत आहे तुझ्या बरोबर वुमन्स डे च्या. येस मी प्लीज या. आहा, इतका छान एम्बियन्स आहे ना याचा. आणि आत मस्त फिश तयार होतात असं वाटतंय मला, कारण इतका कमाल सुगंध आहे आणि फिश लवर साठी पर्वणी आहे. पण मला सांग श्रेया, आज वुमन्स डेच्या निमित्ताने खास अभिनेत्री आणि डायरेक्ट बिझनेस वुमन हे हा प्रवास कसा कशी सुरुवात? नाही, खरं सांगते संजीता, असं काही ठरवलेलं नव्हतं. पण जसं तू म्हटलंस तसं की हे सगळं करायला आपण एकटे कधीच पूर्ण पडणार नाही आहोत. सो ते दोन जे दुसरे खंदे आहेत माझ्याबरोबरचे, त्याच्यातली जी दुसरी आहे ती सुद्धा स्त्री आहे, आणि आम्हाला दोघींना सपोर्ट करणारा जो तिसरा खंदा आहे तो पुरुष आहे. सो एकदम अमेझिंग कॉम्बिनेशन हे मिळून आलेलं आहे. सो मला असं वाटतं की ह्या गप्पांना, म्हणजे माझा हा प्रवास कसा झाला हे ती बेटर सांगू शकते, त्याच्यामुळे आपण तिला बोलूया. माझी पार्टनर एंटरप्रेनर उद्योजिका उज्ज्वल सावंत, तिला बोलूया. सो हीच माझ्या आयुष्यातली स्त्री, तिच्याबद्दल मी सांगत होते तुला की माझा हा प्रवास कसा घडला हे ती बेटर सांगू शकते. सो माझी पार्टनर उज्ज्वल सावंत, हू इज ऑल्सो द ओनर ऑफ द बिग फिशिंग कंपनी, आणि आमचा तिसरा पार्टनर ज्यांनी हे आमच्या भरोशावर सोडलेलं आहे, तो आज इथे येऊ शकलेला नाही, यतीन खानोलकर. सो आमचं तिघांचं मिळून हे बाळ आहे तीन दिस वेंचर. आणि मला असं वाटतं आधी सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे अल्ट्रामध्ये, आणि तुम्हाला पण हॅपी वुमन्स डे. आणि इतकं छान बाळ जन्माला घेतलं आहेत ना सगळ्या तिघांनी मिळून, की ते लवकरात लवकर मोठं व्हावं असं वाटतं आम्हाला. खरं तर बाळ पटकन मोठं होऊ नये असं म्हणतात, पण आम्हाला असं वाटतं हा हे बाळ पटकन मोठं झालं पाहिजे, कारण इथे आल्यावरचं जो अम्बियन्स आहे, इथलं आम्ही आता फूड ट्राय केलं इतकं बेस्ट आहे, पण मुळात आपण तिघांनी एकत्र यावं आणि हे चालू करावं हे आधी कोणाच्या डोक्यात आहे? बघ, आमचं असं एका क्षणी डोक्यात आलं असं नाही म्हणता येणार, हळूहळू आम्ही याच्यावर विचार करतच होतो आणि रेस्टॉरंट टाकावं असं खूप काळ आम्हाला वाटत होत, पण ते फक्त वाटत होत, मूर्त स्वरूपात यायला हा काळ दिला. एक 6 महिने आम्ही ह्यावरती काम केलंय, त्याच्या आधी आम्ही फक्त सगळीजण कसं एक ग्रीन बघतात. बेसिकली आपण मित्र भेटतो, मग आपण कुठेतरी जेवायला जातो आणि मग तिकडे पण हे कसं छान आहे कसं छान आहे, पण आई घरी ते करते ते बेटर आहे, पण तू जे करतेस ना ते पण बेटर आहे असं. सो बेसिकली एका पॉइंटला आम्हाला असं वाटायला लागलं तिघांना की आपण फक्त जेवणावरच बोलतोय, की आपण खायच्याच गोष्टींबद्दल बोलतो सतत, आपले घरचे मासे, घरचं सार, अमक तमक. सो त्यांनी रिअलाइज की इट्स हाय टाइम की आपण फक्त ह्याच्यावर न बोलता ह्याच्यात काहीतरी कृती हे आणावं, आणि तिथून हळूहळू ती सगळी आपण म्हणतो ना ती पिडायला सगळी सुरुवात. पण श्रेया, मी आतापर्यंत बरेच वेळा असं ऐकलंय की श्रेयाला जेवण करता येत नाही, श्रेयाचा आणि किचनचा खर तर फार कमी संबंध असं मी खूप वेळा ऐकलंय, तर आता या किचनमध्ये कुठल्या करून दाखवशील आत्ताच रात्रीला? तर मी
तुम्हाला त्याची नावं नंतर डिस्क्लोज करते, मेन्यू मध्ये राहील. पण मग आईच्या हातचं काय आवडतं? आईला सगळंच आवडतं खरंच. तुला म्हणजे ते सांगायचा तोच मुद्दा आहे की स्वयंपाक जरी मला येत नसला तरी ठिकठिकाणचं काहीतरी जाऊन कमी क्वांटिटीमध्ये ट्राय करणं हा माझा छंदच आहे कायमचा. नवरा पण तसा मिळाल्यामुळे मग त्या छंदाला आणखीन पुढे जोड मिळाली. पण लहानपणापासून म्हणजे आम्ही गमती गमती तसं म्हणतो की माझ्या मावशीकडे पुण्याला आम्ही सगळे लहानपणी जेव्हा जमायचो शनिवार रविवारी तर त्यांच्या शेजारच्या मीटिंगवर असं वाटायचं की यांच्याकडे लग्न वगैरे आहे, तर असं दर शनिवार रविवारी कसं लग्न असेल? इतकी 20-30 लोक फक्त मासे मटण खायला जमायची, तो इतकं ते मोठं त्या दिवशी वाटायचं की यांच्या घरात काहीतरी आहे हळद बिळद कोणाची तरी. ऍक्च्युली आम्ही बेसिक शनिवार रविवारी मासे मटण खायला. सो आम्ही असं म्हणतो की मग मजेमजेत आम्ही असं म्हणतो की मासे मटण खाण्यामध्ये आपण जितके पैसे आत्तापर्यंत घालणार आपले म्हणजे कसे कोट्यावधींची प्रॉपर्टी वगैरे असते आतापर्यंत, इतके पैसे फक्त हे खाण्यात घालवलेले. मजेचा विषय सोडला तर अशी बॅकग्राऊंड असल्यामुळे तर आईच्या हातचं, मावशीच्या हातचं, आजीच्या हातचं हे सगळं कायम आवडायचंच. आणि त्याच्यामध्ये पण असं पिकी एकदम की तिने केलेला सुखा जवळा किंवा मामीच्या तळलेले मासे तिचे वेगळे, मामीचे वेगळे, आईचे वेगळे, म्हणजे तळल्यामध्ये पण फरक. हे सगळं लहानपणापासूनच बाळकडू मध्ये ते बाळकडू नसून ते माशाचंच काहीतरी असेल असं तर इतकं ते रक्ता रक्तामध्ये ते भिनलं होतं की ऑब्व्हियसली इव्हेंच्युअली हे होणं. तर निखिल आणि मी सुद्धा कधी गोव्याला गेले हो, कुठे फिरायला गेलो तर असं बेसिक एक काहीतरी आपलं हवं, तर त्याला नेहमी ते वाटायचं. पण आमचं दोघांचाही व्यवसाय आत्ता हा असल्यामुळे त्याचा विचार करायला अगं तेवढं स्पेसच नाही डोक्यामध्ये. मग ते कोणीतरी येऊन एक नज करणं गरजेचं होतं की ही बाई अनेक वर्ष मला वेगवेगळ्या गोष्टींसाठी नज करत आलेली आहे की काहीतरी काहीतरी असं करून. सो तिच्या तिचं ते स्वप्न होतं की आपल्याला इव्हेंच्युअली कधीतरी करायचं. आणि यतींचं पण होतं कारण का त्याची आई सुद्धा सुग्रण होती आणि कुठेतरी तिच्या मनात असं होतं की कधी ना कधीतरी माझ्या मुलाचं काहीतरी असावं. सो अशी ही वेगवेगळ्या ठिकाणून एकत्र आलेली, वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकत्र आलेली लोक अल्टिमेटली ह्या व्हेंचरसाठी एकत्र आली आणि मग ह्या सगळ्याची सुरुवात झाली. श्रेयाचं तर कळलं, पण मग तुम्ही घरी बनवता स्वतः? ऍक्च्युली म्हणजे मी सांगेन शी इज अ ग्रेट कुक, म्हणजे शी इज अ ग्रेट कुक म्हणजे आपण असं म्हणतो ना की काही लोकांच्या हाताला सुग्रण आहे. बेसिकली ती सुग्रण आहे, म्हणजे एक असतात की ते चांगलं जेवण बनवतात आणि एक असतात की ते सुग्रण असतात. म्हणजे त्यांच्या हातचे मग कांदे पोळे सुद्धा की भाई कांदे पोळे पण तरी सुद्धा मग ती मासे तळण्याची तिची एक पद्धत आहे. मग तिचा तळलेली तुकडी की बहारदारच लागते वेगळी काहीतरी. सो असं नाही की काहीतरी एक्झॉटिक प्रेझेंटेशन मध्ये केलंय, नुसती ती ताटात आली ना की यु आर सॉर्टेड, की म्हणजे गरम गरम भात द्या, कालवण द्या, माझा विषय संपवा आता झालंय बघा. फॉर एक्झाम्पल आमची किचनची पण जी टीम आहे इट इज ट्रेन, म्हणजे ते ऑलरेडी ट्रेन्ड आहेत सगळेजण, पण आमच्या रेसिपीज क्युरेट करून शी ट्रेन्स देम अंडर हर. त्याच्यामुळे रोज एक काहीतरी आमच्याकडे कालवणामध्ये एक एक्सपेरिमेंट होते, मग हे करून बघूया का ते. साडेआठपासून तिचा मुक्काम इथे बिग फिश मध्येच असतो, ती सकाळपासून इथे. सकाळी मी सेटवर गेल्यावरती माझा जो पहिला फोन असतो, हा एक मी तसं कालवण आज नवीन ट्राय करते, आणि 8:30-9 वाजलेले असतात आपल्याकडे, म्हणजे इतकी ती पॅशनेट आहे. सो या सो ऑल दीज रेसिपीज तिचा आमच्या खूप स्पेशालिटीज आहेत. आमच्याकडे हुमण नावाचा एक प्रकार आहे जो जनरली मुंबईत कुठल्याच हॉटेलमध्ये मिळत नाही, तो एक गोवन फिश करीचा प्रकार आहे आणि तिनी तो म्हणजे इट्स लाईक अ टोटल हिट. लोक आता त्याच्यासाठी म्हणून परत परत येतात आता. सो ते आहे. आणि मग आमच्याकडे पातोळ्या आहेत डेझर्ट, आणि मग नारळाच्या रशातल्या शिरवाळे आहेत, आणि असं घी रोस्ट मधलं चिकन, आणि देन देर इज प्रॉन्स बालचाव, आणि असं सुखं मटण म्हणजे ज्याच्यावरती फक्त ताव मारायचं बाकी काहीच नाही. सो असं सगळं तिने एक इथे सॉलिड सगळं करून टाकलेलं आहे. क्या बात आहे. पण मला सांगा की बिझनेस वुमन जेव्हा हा टॅग एखाद्या वुमनला मिळतो की आता बिझनेस वुमन, पण तिची सुरुवात फार कठीण असते. कारण आपण काहीतरी बिझनेस करायचा हे मुळात इथूनच खरं तर काही काही सुरुवात होते. मला तुम्हाला विचारायला आवडेल, ही आत्ता बिझनेस वुमन होते पण तुम्ही खूप जुन्या ह्याच्यात आहात, तुमची सुरुवात कशी होती? कारण प्रत्येक आज वुमन्स डेच्या दिवशी आवडेल विचारायला की वुमन म्हणून काही हे वाटलं का चालू करताना? खरं सांगू तर हे अगदी खरं आहे. आता आठवलं तर वाटतं ते फारच कठीण होतं माझ्यासाठी.
अशक्य नसलं तरी खूप कठीण होतं, कारण लोकांचं बघण्याचं पण एक दृष्टिकोन असतं. घर घरात वेळ टुकू असतील तर असं वाटतं की काय काय गरज काय हे सगळं करायची. बाहेर त्यांचं असं असतं हे जमणार आहे का, उगाच कशाला सुखाचा जीव त्रासात. एक्झॅक्टली. किंवा अनंत गोष्टी असतात त्यात पैसे इन्व्हॉल्व्ह असतात, त्याच्यामध्ये दिला जाणारा वेळ इन्व्हॉल्व्ह असतो, मुलाबाळांची काळजी उगाच शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण असते. बाहेर जायचं ठरवलं तर आणि बिझनेस असा कशा बरोबर खातात ते तुम्हाला माहिती आहे ना का, माहिती आहे का नाही, असे असे खूप प्रश्न लोकांना असतात. ते फॉर नो रिझन ते फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून आपल्याला सत्वेपर्यंत विचारत राहतात आणि बाहेर जाऊन आपल्याला लढायचंच असतं, कारण आपण एक निर्णय घेतलेला असतो. तर तो प्रवास सुरुवातीच्या काळात थोडा कठीणच माझ्यासाठी तर झाला. कारण वेगळी वेगळी असतील, पण हो तुझं म्हणणं बरोबर आहे की सुरुवात करताना टक्के टुंपे खात करायचं. हा, लोकांची एक विश्वासार्हता आहे. मग जॉब करणं ना हे एक अगदी सेफ गेम आहे. एक पॉश जॉब, महान जॉब, छान जॉब, मोठ्या पगाराचा जॉब म्हणजे सॉर्टेड आहे. लाईफ चं सगळं झालं, सेट झालेला जॉब करायचा, 9 तास बसायला शिफ्ट करायची, घरी जायचं एवढंच. आणि मग असं छान जॉब सोडून तुम्ही जेव्हा व्यवसायात वगैरे पडता तेव्हा म्हणजे आपल्या पायावर धोंडाच घालून घ्यायचं ठरवलंय अशा टाईपचं एक घरामध्ये वातावरण असतं. लोक बोलून दाखवत असतील किंवा नसतील ते असतं कुठेतरी. पण मला असं वाटतं की उद्योजिका म्हणून सुरू केलेला जेव्हा बिझनेस वुमनचा टॅग मिळतो तिला, तेव्हा नंतर ह्या सगळ्या खूप कमी किंवा छोटं वाटायला लागत असेल, किंवा हे सगळं जेव्हा बाकीचे बोलतात ते जरा शांत झालेलं असतं. बोलत नसतात ते, नंतर ते बोलत नसतात, नंतर ते कौतुक करत असतात. हा, तेच, सगळं शांत झालेलं असतं तोपर्यंत. तोपर्यंत ते आपण पूर्वी काय बोललो होतं हे विसरलं असतं. तेव्हा फिशवर ताव मारत असतात त्यांच्याच हॉटेलमध्ये येऊन. क्या बात आहे. पण हाच प्रश्न श्रेयाला असे की आत्ता हॉटेल आहे पण ह्याच्या आधी अभिनेत्री तू आहेसच, पण ती सुरुवात महिला म्हणून कठीण गेली या इंडस्ट्रीमध्ये, कधी वाटलं असं की मी एका क्षणाला की मी उगाच आले? नाही, ॲक्च्युली असं मला कधीच वाटत नाही कुठलीच गोष्ट करताना. पण लाईक हे बघ संचिता, तू पण जर्नलिस्ट आहेस आणि प्रिडॉमिनेंटली खूप अगदी जुन्या काळापासून आपण बघितलं तर आपला बेसिक समाजच मेल डॉमिनेटेड राहिलेला आहे. बरं. आणि मग माझ्या इंडस्ट्रीमध्ये तर खूप आपल्याकडे हिरो सेंट्रिक फिल्म किंवा हिरो सेंट्रिक प्रोजेक्ट, मग त्याच्यामध्ये कुठल्या तरी अभिनेत्रीवरती अन्याय झाला, तिचा रोल कापला गेला वगैरे वगैरे, अशा असंख्य गोष्टी आपण ऐकतो वाचतो. तर सुदैवानी माझ्या बाबतीत तसं कधी झालं नाही. इट्स ऑल्सो बिकॉज मी काय माझंच काम करत राहण्यामध्ये फोकस्ड राहिले आणि इतर गोष्टी कडे मी कदाचित कानाडोळा केला असेल की आय डोंट नो की त्या माझ्यापर्यंत पोहोचल्याच नाही. पण ॲट द सेम टाइम मी मला हे सांगायला आवडेल, जेव्हा एके ठिकाणी आपण असं म्हणतो की हा मेल डॉमिनेटेड समाज आहे आणि ते तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी कठीण होऊन जातात, तिथेच माझ्या आयुष्यातल्या अनेक पुरुषांनी आज मी जिथे आहे तिथे मला येण्याची मदत केलेली आहे. रायदर ते खूप काय म्हणू त्याला, त्यांचाच खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. चला हवाई उद्या परसे म्हटलंच तरी सुद्धा म्हणजे आजूबाजूला सगळे एव्हिडेंट आहे, एकटी दिवाळी होते आणि 5 पुरुषांनी मिळून आम्ही हा सगळं जे तुम्ही आज बघताय ते सगळं केलेलं आहे. हॅव्हिंग सेड दॅट, घरातून सुद्धा म्हणजे माझे वडील असू देत, माझा नवरा असू देत, मला एक आपण मी मापूच शकणार नाही शब्दांमध्ये तुला सांगू शकणार नाही या लेवलचा सपोर्ट मला घरातनं मिळाला. बिकॉज मी जे काम ओरिजिनली करते ऍक्टिंगचं जे माझं प्रोफेशन आहे ते आणि हे इतकं टाईम डिमांडिंग आहे. एफर्ट्स तर काउंटलेस आहेत पण वेळ इतका डिमांड करतात ते की तुम्ही तिथे प्रत्यक्ष असल्याशिवाय तुम्ही गोष्टी करूच शकत नाही. सो त्याचा इतका जास्त प्रमाणामध्ये सपोर्ट माझ्या घरातल्याच पुरुषांचा आहे. म्हणजे बायकांचा तर आहे, आई वडील आई बहीण वगैरे द्या, पण पुरुषांचा इतका आहे ते पण विदाउट एनी कम्प्लेन. फक्त त्यांचं म्हणणं असतं की जे करणार आहेस ते तब्येत जपून कर, बाकी तू कर, तुला काय करायचंय ते. सो मला ह्या वुमेन्स डेच्या निमित्ताने ते सांगायला आवडेल की असेही पुरुष आहेत की जे कुठलीच अपेक्षा न करता फक्त तिला करायचं आणि तिचं स्वप्न पूर्ण होत आहे ना म्हणून आपण तिच्या पाठीशी उभं राहू. क्या बात आहे. श्रेया मला माहित नाही आत्ता हे योग्य की नाही, पण मला हे खूप प्रश्न विचारायचं वाटतं तुला. हा तुझा सलायुद्याचा प्रवास आम्ही सगळे बघतो प्रत्येक वेळी एपिसोडच्या ह्याच्यात आणि प्रत्येक वेळी श्रेया आम्हाला वेगळी दिसते. बॉलिवूड ॲक्ट्रेस आले तरी ती त्यांच्यासारखी दिसते आणि मराठीतली ॲक्ट्रेस आली तरी त्यांच्यासारखी दिसते. पण प्रेक्षक म्हणून किंवा माझ्या आई वडिलांना आजही वाटतं की श्रेयाला तिच्या तोडीची अजून भूमिका मिळाली नाही, ही खंत वाटते.
मला नाही माहिती संचिता, म्हणजे आई बाबांना थँक्यू सांग की ते मला त्या थोडीची ऍक्ट्रेस समजतात आणि त्यांना असं वाटतं की मला माझा ड्यू मिळाला नाही. पण मला असं वाटतं की मला जे मिळालंय ते माझ्या नशिबात लिहून ठेवलेलं आहे, इन माय डेस्टिनी. इथे माझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर तिच्याही कदाचित तेवढं जे तिला मिळणार ते तिला मिळणारच आहे. मी नेहमी माझं काम करत राहते जेन्युइनली, त्याच्यात मग एक छोटा रोल असू देत 5 मिनिटाचा किंवा मग अख्ख्या ह्याच्यातली मोठी भूमिका असू देत, मी ते कन्सिस्टंटली करत राहते. आणि कधीच कुणाला तरी काहीतरी मिळालंय की आता माझ्या इतक्या सगळ्या मैत्रिणी, इतक्या सगळ्या अभिनेत्री आपल्या माझ्या आजूबाजूला, बरं त्यांच्याच फिल्म प्रमोट करायला त्या माझ्या. मला कधीच संचिता एका मायक्रो सेकंडसाठी सुद्धा हा थॉट क्रॉस झालेला नाहीये आपल्याला कधी फिल्म मिळणार, आपण कधी करणार. कारण मी माझ्या स्वतःमध्येच इतकी कॉम्प्लेसंट नाही म्हणणार, मी कम्प्लीट समजते की मला असं वाटतं की मी हे जे काम करते ना ते इतकं थेट लोकांपर्यंत पोहोचतंय की आई बाबांना जसं माझ्याविषयी वाटतं हे त्यांना वाटणं गरजेचं आहे मला वाटण्यापेक्षा. मला सिनेमे मिळत नाहीयेत किंवा मी करत नाहीये बिकॉज बाय चॉईस, काही गोष्टी मी बाय चॉईस करत नाही. आणि तू जसं म्हणतेस तसं हेही आयुष्य मी काही प्लॅन केलं नव्हतं ग, म्हणजे ना अभिनेत्री म्हणून हे करिअर मी प्लॅन केलं होतं, ना आता हे नवीन व्हेंचर एक उद्योजका म्हणून मी हे प्लॅन केले. हे सगळं माझ्या वाटायला येतंय तिथे मी जेन्युइन एफर्ट्स देऊन हे करण्याचा प्रयत्न करते. सो आय एम शुअर की अजून कुठे लोकांना मला बघायचंय ते त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच प्रेमाने मी तिथे पोहोचीन. असं नाहीये की मी स्वप्न बघणं बंद केलं, पण मला असं वाटतं की जे मी करते त्याच्यात मी आनंदी आहे आणि इथून पुढे ज्या मोठ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज येतील त्याही मी तितक्याच नेटाने करीन. आणि मग कदाचित काका असं म्हणतील की अरे आता मिळाल. पण ही खूप जेन्युइन हे होती की आम्हाला तुला खरंच एकदा छान भूमिकेत बघायचं आणि मला स्वतःलाही करायचंय. इट्स नॉट लाईक दॅट. होपफुली हे वर्ष इतक्या बिग नोट वरती सुरू झालंय की बाय द टाइम मला असं वाटतं की आपण श्रेया छान अभिनेत्री आहे पण किती बिझनेस वुमन म्हणून किती स्ट्रॉंग आहे ती. इट्स टू अर्ली. नाही पण म्हणजे कारण असं म्हणेन की ती स्ट्रॉंग आहे म्हणून ती बिझनेस मध्ये आलेली आहे. वेगळ्या प्रकारे तुला तिच्याबद्दल सांगू इच्छिते की आपण कुणाला पार्टनर घ्यावं हा एक व्यावसायिक व्यवस्थित समजलेला असतो. करेक्ट. म्हणजे विचार करून समजा अजून 10-15 वर्ष श्रेया व्यवसायात राहिल्यावर श्रेया सुद्धा अशी मत बनवेल की ह्या व्यक्तीला पार्टनर घ्यावं, ह्या व्यक्तीला नाही घ्यावं की किंवा काय करावं. ते तसंच असतं ना, म्हणजे तुम्ही अकाउंट मध्ये चार्टर्ड अकाउंटंट जेव्हा असतं तेव्हा तुम्ही गणित अशी नाचवता, तसंच असतं ना. एक व्यावसायिकाला बरोबर तेवढा तर्कसंगत विचार करण्याची प्रोसेस अशी डेव्हलप झालेली असते. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की ती स्ट्रॉंग आहे तेवढी इनफ मेंटली पण आणि वॉट एव्हर, त्यामुळेच ती ह्या व्यवसायात उतरू शकली. म्हणजे सर्कमस्टन्सेस काय ना तशी ती तयार होते ग माणसांच्या. करेक्ट. मला तुमच्या दोघींना एक प्रश्न यायचा आहे महिला म्हणून, आज वुमन्स डे आहे तर, की असा कोणता क्षण आला आयुष्यामध्ये की ज्या क्षणी खूप अभिमान वाटला स्वतःलाच स्वतःचा की येस मी हे करून दाखवलं, आज मी वुमन आहे म्हणून, म्हणजे मी महिला आहे म्हणून काय झालं मी हे करून दाखवलं, असा प्रत्येकाच्या आयुष्यातला एकदा क्षण येतोच. तुमच्या दोघींचा एक क्षण ऐकायला आवडेल मला. मला असं वाटतं की मला हा अतिरेक वाटेल, तुला अतिरेक वाटेल की मला रोज असं वाटतं क्या बात आहे, पण हा हे खूप भारी आहे. माझं असणं हेच स्वतःमध्ये पुरेसं आहे आणि ते रोज साजरं करण्यासारखं आहे. जोपर्यंत मी या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत मला असंच जगायचंय. माझ्यासाठी रोज वुमन्स डे, तू म्हणशील तो चांगला रोज माझ्यासाठी आहे. त्यामुळे अभिमान वाटण्याचे छोटे मोठे क्षण येतात, तसे त्रासाचे पण येतात, पण ओव्हरऑल पॅकेज मध्ये अभिमानच वाटतो. किती चालेल या ह्याच्यामध्ये अभिनय. नुसतं मी जरी घरी बसले ना तरी मला माझ्याविषयी काहीच शंका वाटत. आय डिझर्व दिस हॉलिडे. सुट्टी मिळालेली मी ऍब्सोल्युटली डिझर्व करते. त्याच्यामुळे त्या दिवशी मला प्रचंड अभिमान, खूप काम करून आज एक दिवसाची सुट्टी. मी कम्प्लिटली अग्री करते. पण आज आता जर सगळ्या महिलांना काहीतरी सांगायचं असेल तुमच्याकडनं तर काय सांगाल? तू सुरू हेच सांगेन की महिला दिवस जोरदार साजरा करा, आनंद साजरा करा. आणि दर महिला दिवस साजरा करण्यापेक्षा दर वर्ष, दर सेकंद, दर मिनिट आयुष्य साजरं करा. आणि ते तुमच्या पद्धतीने करा, तुमच्या टर्म्स अँड कंडिशन वर करा.
फक्त ते करेक्ट असेल म्हणजे करेक्ट म्हणजे ते समाजाच्या नजरेत नाही स्वतःच्या नजरेत करेक्ट असेल असं साजरं करा. तर मग महिला दिन वगैरे एक फक्त उत्सव म्हणून करण्यासाठी असेल, अदरवाइज रोजच सेलिब्रेशन असेल. आपण वर्षभर करूया सेलिब्रेशन. मला असं वाटतं की स्त्री इन आपण काय म्हणू स्वतःमध्येच मला नेहमी असं वाटतं ती कुठल्याही जॉबमध्ये असू देत. मला तर नेहमी सगळ्यात जास्त कठीण असं वाटतं की आम्ही तरी काय हे बाहेर पडलोय घरातल्या जबाबदाऱ्या करून करतोय, पण ज्या हाऊसवाईफ्स आहेत ज्या सातत्याने इतकी वर्ष त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या कुटुंबावरती त्यांच्या मुलांवरती त्यांचं खाणं पिणं त्यांचं संगोपन ह्याला एका वेगळ्या पद्धतीचं प्रकारचं मन लागतं, खूप मोठं लागतं की माझ्या इच्छा आकांक्षा माझी स्वप्न बाजूला ठेवून मी आणि त्यांना त्यांना ते लक्षातही येत नाही की आपण हे सगळं बाजूला ठेवूया म्हणजे किती मोठं मन आहे. तर त्या सगळ्यांपासनं ते सगळ्या मोठ्या कंपन्यांच्या मल्टीनॅशनलच्या सीईओ आणि एमडी आणि पायलट्स आणि ह्या सगळ्या आपण म्हणतो स्त्री शक्ती जिथे जिथे दिसते मला त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की लाईक यू सेड दॅट वुमेन्स डे सेलिब्रेट होतो ही चांगलीच गोष्ट आहे. कारण का वाढदिवस कसं आपण म्हणतो अरे माझा जन्म झाला तेच सॉलिड आहे मग वाढदिवस कशाला सेलिब्रेट करायचा, तसं नाहीये. एक दिवस जर स्पेशल आपल्यासाठी अख्खं जग साजरं करते तर आय एम मोर दॅन हॅपी की माझं असणं अख्खं जग साजरं करते. पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की तुम्ही रोज आनंदी असाल हॅपी असाल तुमच्या तुमच्या कामामध्ये जे तुम्ही करताय ते आनंदाने जेन्युइनली करत असाल तर तो रोजचा दिवस तुम्ही तसा साजरा करू शकता. मग कुठल्या एका दिवसाची तुम्हाला वाट बघायची गरज नाही. सो आपण सगळ्या सक्षम आहोतच, फक्त ती जी एक ठिणगी आतली तो जो एक स्पार्क आहे तो फक्त कालांतराने मिळतो, कधी कधी लवकर सापडतो कधी नंतर सापडतो, त्याच्या शोधात राहा. काय क्या बात आहे, मला तुमच्या दोघींच्या बोलण्यानं हे जाणवलं की प्रत्येक महिलेने म्हणजे आता तू बोललीस एवढं तर मला असं वाटलं माझा मुद्दा काय ना मी माझा वुमन्स डे रोज सेलिब्रेट केला पाहिजे. कारण माझं यश माझं अपयश हे मीच शेवटी झेलणार असते, त्यामुळे आपला वुमन्स डे आपण रोजच तिघींनी साजरा करू मला पण तरी आजच्या वुमन्स डेच्या तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. डन. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.